झी 24 तास एक पाऊल पुढे। राष्ट्रवादी काँग्रेसनं एलिव्हेटेड मेट्रोला ग्रीन सिग्नल दिलाय। मेट्रो एलिव्हेटेड हवी की भुयारी यावर राष्ट्रवादीनं अनेक कोलांटुड्या मारल्या, त्यामुळे पुण्याची मेट्रो राष्ट्रवादीच्या स्टेशनवर अडकली होती। आता राष्ट्रवादीचा विरोध संपला असला तरी पुणे मेट्रो समोर अजूनही काही रेड सिग्नल्स बाकी आहेतच। आता पुण्यात मेट्रो धावणार का असा यक्ष प्रश्न पुणेकरांसमोर आहे। पुणेकरांसाठी आपण बघतोय की राष्ट्रवादी काँग्रेसने एलिव्हेटेड मेट्रोला ग्रीन सिग्नल दिलाय। मेट्रो एलिव्हेटेड हवी की भुयारी यावर राष्ट्रवादीनं अनेक कोलांटुड्या मारल्या, त्यामुळे पुण्याची मेट्रो राष्ट्रवादीच्या स्टेशनवर अडकली होती। आता राष्ट्रवादीचा विरोध संपला असला तरी पुणे मेट्रो समोर अजूनही काही रेड सिग्नल बाकी आहेतच। आणि यावरच एक बघूयात महत्त्वाचा रिपोर्ट। पुण्याची मेट्रो गेल्या 7 वर्षांमध्ये वाद आणि चर्चांपासून पुढे सरकलेली नाही। मेट्रो भुयारी असावी की एलिव्हेटेड याच्या भोवती हा वाद फिरतोय। सत्ताधारी राष्ट्रवादीनं आधी एलिव्हेटेड मेट्रोला पाठिंबा दिला, मग यू टर्न घेत भुयारीच मेट्रो हवी अशी मागणी केली। शब्दाचे पक्के म्हणून ओळखले जाणारे अजितदादा मेट्रोच्या बाबतीत मात्र ठाम राहिले नाहीत। आता त्यांनी पुन्हा एलिव्हेटेड मेट्रोचा पुरस्कार केलाय। नागरिकांना त्रास होणार असेल तर मग तो भुयारीच केला पाहिजे, परंतु भुयारी करत असताना ज्यावेळेस त्याचं इस्टिमेट काढलं आणि 2.5 पट होतोय, नुसता खर्च एकदा झाला तर हरकत नाही, पण त्याचे तिकीट दर देखील जे आहेत ते 2.5 पटीने वाढत आहेत, याचा विचार करून ते आमची भूमिका आम्ही मागे घेतली। पुणे मेट्रोचा प्रवास सुरू झाला तो 2005 पासून। 2005 मध्ये पुणे महापालिकेनं दिल्ली मेट्रोची सल्लागार म्हणून नियुक्ती केली। दिल्ली मेट्रोनं 2007 साली DPR म्हणजेच प्रोजेक्ट रिपोर्ट तयार केला। 2010 फेब्रुवारी मध्ये महापालिकेच्या सर्वसाधारण सभेनं DPR संमत करून राज्य सरकारकडे पाठवला। 3 वर्षांपासून हा प्रस्ताव राज्य सरकारकडे पडू नये। आता राष्ट्रवादीनं भूमिका बदलत मेट्रोसाठी पुढाकार घेतलाय, मात्र अजूनही अडथळ्याची काही स्टेशन बाकी आहेत। शिवसेनेचं मत आहे किंवा भुयारी पूर्वी भूमिका तशीच होती आणि आजही भूमिका तशीच आहे, कारण अवघड आहे। आता रोड लहान आहेत, लहान रोडवर मेट्रो कशी करणार वरती हे आणखी माहिती नाही। एलिव्हेटेड मेट्रोला जर अशा तऱ्हेनं स्टे आला तर वर्षोनवर्ष तो रखडू शकेल, त्यामुळे पटकन कुठली गोष्ट व्हायची असेल तर त्याचाही विचार करायला पाहिजे, आणि त्याच्यामध्ये परत भूमिगत मेट्रोचे अनेक फायदे असतात, तर तेही फायदे कॉर्पोरेशनने लक्षात घ्यायला पाहिजे। गेल्या 7 वर्षांमध्ये मेट्रो प्रस्ताव, चर्चा आणि वाद यापुढे गेलेला नाही। बंगळुरू जयपूर सारखी शहरं पुढे गेली। मेट्रोच्या बाबतीत अजितदादांचं नेतृत्व कमी पडतंय की पुणेरी वाद नडतोय हे आता तरी सांगणं कठीण आहे। झी 24 तास साठी पुण्याहून नितीन पाटोळेसह सुवर्णा जोशी, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।